अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारे अनेक क्रांतिकारी देशामध्ये घडत होते. यातलेच एक पुण्यातले श्रीमंत भाऊसाहेब रंगारे, अर्थात भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचं पूर्ण नाव. भाऊसाहेब स्वतः राजवैद्य होते. भाऊसाहेब रंगारी वाडा हा शनिवार वाड्याचा मागचा भाग. शनिवार वाड्याच्या मागच्या बाजूला भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. हा वाडा सालूरकरांचा बोळा असल्याची ओळख आहे. पूर्वी या ठिकाणी शालू रंगविण्याचे काम चालायचे. भाऊसाहेबांचा देखील शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. याच्यावरूनच रंगारी हे आडनाव रूढ झाल्याचं आजही बोललं जातं. याच भाऊसाहेबांना स्वतंत्र भारताचं स्वप्न लागलं होतं. याच वाड्यामध्ये अनेक क्रांतिकारी देखील घडले. भाऊसाहेबांसोबत अनेक क्रांतिकारी होते. त्यातले एक नानासाहेब खाजगीवाले. नानासाहेब खाजगीवाले एकदा इंदोरला गेले असता तेथील स्थानिक संस्थांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करताना पाहिलं. ही संकल्पना भाऊसाहेबांना सांगितली आणि भाऊसाहेबांनी 1892 पुण्यामध्ये पहिले 3 गणपती बसवले. त्यातला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, दुसरा गणपतराव घोटावडेकर आणि तिसरा नानासाहेब खाजगीवाले. याच भाऊसाहेबांनी पुण्यामध्ये पहिली सार्वजनिक गणपतीची मूर्तमेढ रवली आणि आज त्या गणपतीला पुणे महानगरपालिकेतून ऐतिहासिक वारसास्थळ आणि हेरिटेज वॉकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. भाऊसाहेब रंगारी वाडा हा क्रांतिकारकांचे माहेरघर म्हणून ओळखला देखील जातो. वाड्याचं सेंट्रल लॉक सिस्टीम, बैठकांची गुप्त दालनं, ईस्ट इंडिया कंपनीची पेटी, अनेक पूर्वीची शस्त्रार्थे, दारुगोळा याच्यासाठी हा वाडा प्रसिद्ध आहे. वाड्याचं नुकतं संवर्धन करण्यात आलेलं आहे, नूतनीकरण देखील करण्यात आलेलं आहे. जसा हा वाडा पूर्वी होता त्याच पद्धतीने वाडा आता हा नव्याने तयार केलेला आहे. या वाड्याचं इंद्राणी बालन ट्रस्टकडून नुकतंच संवर्धन करण्यात आलेलं आहे. क्रांतिकारकांचं माहेरघर असलेला वाडा आता ऐतिहासिक वास्तू आणि हेरिटेज वॉकसाठी आता अनेक पुणेकरांचं पर्यटनाचं केंद्र बनलेलं आहे. नमस्कार, मी पुनीत बालन, उत्सव प्रमुख विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट. आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपली जी महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका, ह्याच्यात जी हेरिटेज वॉक आहे, त्या हेरिटेज वॉकमध्ये ह्या जी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं जी भवन आहे, जी म्युझियम आहे, त्याचं आता हेरिटेज वॉकमध्ये दाखल झाला आहे. आणि खरं आता पुणेकरांना गणेश उत्सवाची जी खरी हिस्ट्री जी आहे आणि क्रांती जे ब्रिटिशांच्या विरोधात जे क्रांतीच्या लढाईमध्ये श्रीमंत भाऊसाहेबांनी जी त्यांची कॉन्ट्रिब्युशन केली आणि त्याची जी हिस्ट्री आणि भरपूर लोकांना माहिती नाही. जेव्हा लोक इथे येतात तेव्हा त्यांना ती खरी हिस्ट्री जी आहे की त्यांची कॉन्ट्रिब्युशन टुवर्ड्स फ्रीडम स्ट्रगल अगेन्स्ट जे ब्रिटिशांच्या विरोधात जी आहे ती त्यांना समजती आहे. तर ह्या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून आणि अनेक पर्यटकपर्यंत, अनेक लोकांपर्यंत ही पोचेल. ही वस्तू जी आहे ह्याला क्रांतिकारींचं माहेर घर म्हणतात. कारण जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढाई चालू होती आपली, तर जे क्रांतिकारी आहे ते सगळे ह्या वास्तूत राहायचे. आणि तशीच श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी गणेश उत्सवाची सुरुवात कशी त्यांनी केली, त्याच्यातून लोक एकत्र कसे आले, ब्रिटिशांच्या विरोधात कसे ते लढले. जेव्हा आम्ही 2014 जेव्हा दसरा, मला वाटतं की दसऱ्याच्या अगोदर भवनाची एक आपण साफसफाई नेहमी करतो, कुठली सणाच्या अगोदर आपण ती रंगवतो, ती करताना मंडळाचे काय विश्वस्त आहेत ते, मंडळाचे कार्यकर्ते इकडचं जी देवघर आहे त्याच्यात अनेक शस्त्र आपल्याला सापडले, जे ह्या सेकंड फ्लोअरला ती शस्त्र आपण डिस्प्ले केली आहे. आणि 2019 ह्या भवनाची आपण रिस्टोरेशन म्हणून, रेन्युव्हेशन म्हणू नाही शकत, कारण जुन्या वस्तूंची कधी जुन्या इमारतींची जी आहे असे हेरिटेज जी जागा असतात, तर ह्या जाग्याचं 2019 ते 2022 आपण हे रिस्टोरेशन केलं आहे. ही पर्यटकांसाठी, लोकांसाठी ही ओपन आहे. सकाळी 9 ते 6 आपण हे भवन उघडं असतं लोकांना बघण्यासाठी. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की क्रांतीचं लढाई आणि गणेश उत्सवाची सुरुवात ही कशी झाली हे बघण्यासाठी नक्की सगळ्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि तसंच आपल्या बाप्पाचं पण त्यांनी येऊन दर्शन करावी, ही मी सगळ्यांना विनंती करेन.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा हा पुणेकरांसाठी आकर्षण केंद्र बनलेला आहे. पर्यटनाचं आकर्षण केंद्र असलेला भाऊसाहेब रंगारी वाडा या वाड्यातील सेंट्रल लॉक सिस्टीम, गुप्त घालकांची बैठक, ईस्ट इंडिया कंपनीची पेटी, अनेक शस्त्रार्थ ही पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी जी गणपतीची मूर्ती केलेली आहे ती देखील पाहण्याजोगी आहे.